नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, मार्केटचा सपोर्ट कुठं आहे, मार्केटचा रेझिस्टन्स कुठं आहे, त्याचबरोबर जो शनिवारी आपण व्हिडिओ बनवतो तो विशेषतः वीकली व्ह्यू आणि मार्केटच्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं आपण काय करत असतो त्या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कशन करत असतो. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये मार्केटनं कसा परफॉर्म केला, फंड फ्लो कशा पद्धतीने चाललाय, ऑप्शनचा बेस काय, टेक्निकली निफ्टी आणि बँक निफ्टी सध्या कुठल्या लोकेशनला येऊन थांबलाय, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपण काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिघांची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा, त्यामध्ये फंड ऍड करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल, तुम्हाला लाईफ टाईम फ्री मध्ये कॉल भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस घ्यायचं असेल, काही असे पण असतात की ज्यांचे ऑलरेडी दोन दोन तीन तीन डिमॅट अकाउंट असतात, चौथं डिमॅट अकाउंट काढायचं नसतं, तर अशा लोकांसाठी देखील आपण मंथली फक्त प्रीमियम 2000 रुपये फी जी आहे ती काय केले ठेवले. मित्रांनो, तुम्ही जर ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय, येणाऱ्या कालखंडात अतिशय दर्जेदार आणि क्वालिटी स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट जो आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये मार्केटने नेमकं काय केलं हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघू. लास्ट वीक म्हणण्यापेक्षा लास्ट वीक आणि लास्ट मंथ आपल्याला या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टी जो आहे हा अंडर परफॉर्मन्स राहिलेला आहे लास्ट वीकमध्ये. विशेषतः निफ्टी जो आहे तो 0.6% डाऊन, बँक निफ्टी 1.3% मायनस आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर लास्ट वीकचा जर विचार केला तर सेक्टर स्पेसिफिक आणि स्टॉक स्पेसिफिक जबरदस्त धमाका जो आहे तो मार्केटमध्ये सुरू आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये खूप मोठी रॅली जी आहे ती पाठीमागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी दिसून आली आहे. हे पहिल्यांदा काय करा, त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मेटल स्टॉक जे आहेत ते टाटा स्टील असेल, जेएसडब्ल्यू स्टील असेल, हिंदाल्को असेल, बाकीच्या मेटल कंपन्यांमध्ये जबरदस्त रॅली जी आहे ती सध्याला स्क्रीनवरती दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या एक महिन्याचा जर विचार केला तर एक महिन्यामध्ये निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 0.3% प्लस आहे, बँक निफ्टी 0.5 रेट अंडर परफॉर्म केलेला आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये मित्रांनो 3 आणि 8% रिस्पेक्टिव्हली अपसाईडला रॅली जी आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्याचबरोबर जर बघायचं झालं तर या ठिकाणी आयटी स्टॉक मध्ये पण लास्ट 1 मंथ मध्ये ऑलमोस्ट 4% 4.5-4% रॅली आहे. फार्मा सेक्टर थोडं फ्लॅट आहे. पीएफसी बँक सर्वात जास्त मार खाल्लेला आहे ऑलमोस्ट 3% त्या ठिकाणी. ऍटो सेक्टरमध्ये पण जबरदस्त सेलिंग, एनर्जी सेक्टरमध्ये पण जबरदस्त सेलिंग लास्ट मंथ मध्ये आलंय. मेटल सेक्टरचा जर विचार केला तर मेटल सेक्टरमध्ये मित्रांनो मल्टी इयर ब्रेकआउट जो आहे तो ह्या इंडेक्सचा सध्याला होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मित्रांनो सिमेंटचे स्टॉक असतील, फार्मा कंपनी सिमेंटचे स्टॉक आणि स्टीलचे स्टॉक जे आहेत ते खूप मोठी रॅली देणार आहेत. अजून सुद्धा खूप मोठी रॅली त्यामध्ये ड्यू आहे. कारण का, मल्टी इयर ब्रेकआउट जो आहे तो त्या इंडेक्सचा होतोय. आणि लास्ट 1 मंथ मध्ये ऑलमोस्ट 10% रॅली जी आहे ती मेटल स्टॉक मध्ये दिली आहे. निफ्टी 500 म्हणजे ब्रॉडली लेवलला जर मार्केटचा विचार केला तर त्या ठिकाणी तेजी असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये देखील मार्केटमध्ये लास्ट वीकमध्ये मित्रांनो तेजी इंडेक्स वरती दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही फंड फ्लोचा जर विचार केला लास्ट वीकचा तर कशा पद्धतीचे फंड फ्लो राहिले या ठिकाणी हे काय करूया या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, विशेषतः लास्ट वीकचा जर विचार केला, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं नेट बाईंग आणि सेलिंगचा जर तुम्ही स्टडी केला तर एक गोष्ट तुमच्या मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल. पाठीमागच्या 7 जुलै पासून निफ्टी इंडेक्स जो आहे त्या इंडेक्समध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या शॉर्ट पोझिशन आहेत. नेट अमाऊंट जे आहे ती मार्केटमधून विड्रॉल करण्यात येते. विशेषतः कालचं 30 तारखेचा जरी विचार केला मार्केटमध्ये तर 3,348 कोटी रुपयाचं सेलिंग जे आहे ते नेट अमाऊंट मार्केटमधून बाहेर काढले. त्याचबरोबर 29 तारखेला 800 कोटी आहे, 28 तारखेला परत 2200 कोटी आहे, 27 तारखेला 1400 कोटी आहे, 26 तारखेला 2300 कोटी आहे. आणि विशेषतः मित्रांनो, विशेषतः 14 जुलै पासूनचा जर विचार केला तर आतापर्यंत ऑलमोस्ट 17,804 कोटीचं सेलिंग जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं काढलेलं आहे. आणि त्याला कम्पेन्सेट करण्याचं काम जे आहे ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर करत आहेत. आणि विशेषतः मित्रांनो, तुम्ही जर हा सगळा डेटा बघितला तर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला दिसून येईल मार्केटमध्ये, ती गोष्ट अशी आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते पैसा सध्याला बाहेर काढताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो, ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये एखाद्या दिवशी जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 2,500 कोटीचं सेलिंग केलं आणि त्या दिवशी जर डीआय जे आहेत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी जर ती अमाऊंट कम्पेन्सेट नाही केली त्या ठिकाणी प्रॉपर, तर मित्रांनो एक खूप पॅनिक सेलिंग जे आहे
हे मार्केटमध्ये येण्याची शक्यता नेक्स्ट एक आणि दोन वीक मध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसून येते. त्या पद्धतीचे सेटअप आणि त्या पद्धतीचा डेटा जो आहे तो इंडेक्स वरती तयार होताना तुम्हाला दिसून येतो. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप महत्वाची बाब जी आहे, विशेषतः जर तुम्ही 19 तारखेपासूनचा जर डेटा बघितला फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरचा, तर त्या ठिकाणी एफआयचं सेलिंग जे आहे ते खूप जास्त आहे. इंडेक्स जो आहे, इंडेक्स फ्युचर, त्यामध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल आणि बाकीचे अजून ट्रेड होणारे इंडेक्स फ्युचर असतील, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या शॉर्ट पोझिशन आहेत त्या त्या ठिकाणी बनवण्यात आलेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो स्टॉक फ्युचरमध्ये काही प्रमाणात लॉन्ग करून त्या ठिकाणी हेज देखील पोझिशन करण्यात आले आहेत. ऑप्शनचा डेटा असेल आणि स्टॉक ऑप्शनचा डेटा, हा जरी बघितला तर हा देखील डेटा एवढा रिलायबल नाही की बाबा मार्केटला हायर लेवलला घेऊन जाईल किंवा बँक निफ्टीला 36,000 घेऊन जाईल आणि निफ्टीला 16,000 वरती ह्या महिन्यामध्ये घेऊन जाईल असं कुठेही वाटत नाही किंवा असं दिसत नाही. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर एफआय आणि डीआय जे आहेत, विशेषतः एफआय सध्या सेलिंगच्या मूडमध्ये आहेत प्युअरली. आणि एक जरी मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आला, विशेषतः ग्लोबल मार्केटमध्ये असू द्या किंवा इंडियन इक्विटी मार्केटमध्ये असू द्या, एक तरी थोडा कन्सर्निंग निगेटिव्ह सेंटिमेंट जर मार्केटमध्ये जनरेट झाला ना, मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग जे आहे ते होण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि ऑलरेडी त्या दृष्टीने विशेषतः निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी जो आहे तो टेक्निकली खूप वीक झालेला आहे. तिथं सेलिंग प्रेशर जास्त येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येते. आणि बँक निफ्टीनं जर समजा मित्रांनो 34,000 ही लेवल जर डाऊन साईडला ब्रेक केली तर तिथं 1.5 ते 2,000 पॉईंटचं डाऊन साईडला सेलिंग जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती खूप कमी टाइममध्ये येताना ह्या महिन्यामध्ये दिसून येईल. आणि मित्रांनो विशेषतः जर ऑगस्ट सिरीजचा जर विचार केला, कालपासून काय झाले ऑगस्ट सिरीजची सुरुवात झाली आणि ह्या ऑगस्ट सिरीज हिस्टॉरिकल कशी राहिले हे पण या ठिकाणी आपल्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो विशेषतः 2016 ते 2020 ह्या ऑलमोस्ट 5 वर्षाचा जर डेटा बघितला, 5 वर्षाचा जर तुम्ही स्टडी केला तर ह्या स्टडीमध्ये क्लिअरली काही गोष्टी आहेत की बाबा प्रत्येक वर्षी ऑगस्ट सिरीज जे आहे ते एक वर्ष पॉझिटिव्ह, एक वर्ष मायनस, एक वर्ष पॉझिटिव्ह, एक वर्ष मायनस या पद्धतीनं ऑगस्ट सिरीज जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी रन झालेले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः लास्ट इयरचा ऑगस्ट महिना जर बघितला तर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 2.84% रॅली आली होती आणि बँक निफ्टी ऑलमोस्ट मित्रांनो 9.77% अप झाला होता. आणि त्याच्या प्रिव्हियस इयरला विशेषतः ऑगस्ट 2019 जर विचार केला तर निफ्टी फ्लॅट होता आणि बँक निफ्टी ऑलमोस्ट 5% डाऊन होता. 2018 निफ्टीनं आउट परफॉर्म केलं होतं, बँक निफ्टी थोडा अंडर परफॉर्म होता. त्याच्या अगोदर 2017 बँक निफ्टीनं 3% मायनस रिटर्न दिले होते, त्याच्या अगोदर 2016 4% बँक निफ्टी जो आहे तो डाऊन होता. म्हणजे मित्रांनो ह्या हिस्टॉरिकल डेटाचा जर विचार केला आणि हा डेटा जर चालू 2021 ह्या सिरीजशी जर तुम्ही कोरिलेट करून बघितला तर या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर आहे की ऑगस्ट सिरीज जी आहे ती विशेषतः टेक्निकली ऑलरेडी सेटअप जर बघितलं तर वीक आहे. त्याचबरोबर फंड फ्लोचा जर विचार केला तर फंड फ्लो देखील त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे या पार्श्वभूमीवर. आणि हा हिस्टॉरिकल डेटा परत आपल्या त्या सेंटिमेंटला किंवा आपला जो व्ह्यू आहे त्याला सपोर्ट करतो. म्हणजे याचा अर्थ क्लिअरली इंडेक्स वरती असा दिसून येतोय की बाबा निफ्टी आणि बँक निफ्टी जे आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला अंडर परफॉर्म्स करून करताना दिसून येतील आणि थोडा वीक परफॉर्म जो आहे तो असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय, ऑप्शनचं सेटअप कशा पद्धतीने तयार झाले हे या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर 34,500 आणि 34,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी बँक निफ्टीचा सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी जनरेट झालेला आहे. आणि विशेषतः मित्रांनो 34,500 जो सपोर्ट आहे ऑप्शनचा हा काही प्रमाणात त्या ठिकाणी वीक असलेला तुम्हाला दिसून येतो. त्याचबरोबर निफ्टी बँकचा जर विचार केला, निफ्टी बँकचा जो रेजिस्टन्स आहे 34,700, 34,800, 35,000 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज ओवाय एडिशन आहे. आणि चेंज इन ओवाय जर बघितला तर 34,700 आणि 35,000 या स्ट्राईक प्राइस आहे. म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटसाठी जर फ्लॅट ओपनिंग झालं, 600 खाली मार्केटचं ओपनिंग झालं किंवा 500 वरती जर मार्केटचं ओपनिंग झालं 34,500 ते 34,600 दरम्यान तर मार्केटला मित्रांनो अपसाईडला त्या ठिकाणी 34,700 ही स्ट्राईक प्राइस जी आहे ही रेंज ब्रेक करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या वीकचा जर विचार केला तुम्ही, 5 ऑगस्टची जी वीकली एक्सपायरी आहे त्या एक्सपायरीसाठी बँक निफ्टीने जी सध्या रेंज तयार केली आहे लोअर साईडला 34,100 ते अप्पर साईडला 34,900 ही जी रेंज आहे ती काय केली या ठिकाणी मार्केटनं क्लिअरली तुम्हाला तयार केलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. पण मित्रांनो टोटल जर सेटअप बघितलं तर त्या ठिकाणी क्लिअरली वीकनेस बँक निफ्टीवर आहे, तो ऑप्शनमध्ये पण पूर्ण व्हिजिबल आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीला मित्रांनो 15,800 ही स्ट्राईक प्राइस आहे, या ठिकाणी खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि चेंज इन ओवाय आणि ओवायचा दोघांचा सपोर्ट तयार झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर जर बघायचं झालं
तर निफ्टीसाठी 15,800 15,900 आणि 15,900 हा स्ट्रॉंग ओवाय एडिशन झाले. म्हणजे याचा अर्थ काय, निफ्टीचा जर विचार केला तर 15,800 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या स्ट्राईक प्राइसच्या 50-60 पॉईंट अप आणि डाऊन साईडला सोमवारी निफ्टी जो आहे तो ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त त्या ठिकाणी बनले. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीला जर विचार केला तर निफ्टीचा सपोर्ट सध्या कुठे आहे ओवायचा, तर 15,700 आणि 15,500 या स्ट्राईक प्राइसला निफ्टीचा ओवायचा सपोर्ट दिसून येतो. आणि टोटल मार्केटमधली जर पुटची संख्या बघितली तर 28.52 लाख पुट मार्केटमध्ये विकण्यात आली आहे, सेल करण्यात आले. त्याचबरोबर 34.67 लाख कॉल जे आहेत ते सेल करण्यात आले टोटल मार्केटमध्ये. मग हे क्लिअरली कॉलची संख्या जी जास्त इंडिकेट करते हे कुठं ना कुठं तुम्हाला मार्केटमध्ये बेरिश व्ह्यू जो आहे तो इंडिकेट करते. आणि मार्केटला मी तुम्हाला सांगितलं की बाबा निफ्टीवर जर ट्रेड घ्यायचा असेल तर निफ्टीमध्ये ओवायचा रेजिस्टन्स जर बघितला तर 15,800 आणि 15,900 हा दोन स्ट्राईक प्राइस हायर साईडला मार्केटला क्रॉस करणं थोडे इम्पॉसिबल आहे, थोडं चॅलेंजिंग असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर निफ्टीची जी रेंज तयार झाली 15,500 ते 15,950 ही निफ्टीची या ठिकाणी क्लिअरली रेंज बनताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो जर हे झालं टेक्निक ह्या गोष्टी झाल्या विशेषतः नॉर्मल म्हणजे ऑप्शनचा सेटअप. मित्रांनो जर तुम्ही जर टेक्निकल सेटअप बघितलं तर निफ्टी मित्रांनो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, सॉरी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास आहे. म्हणजे निफ्टी हा कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग दिसतोय आणि निफ्टीचा एक स्ट्रॉंग बेस जो आहे तो मित्रांनो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे 15,600 ठिकाणी येते. म्हणजे सोमवार असेल मंगळवार असेल किंवा बुधवार किंवा 5 ऑगस्ट पर्यंत जी एक्सपायरी आहे या एक्सपायरी पर्यंत निफ्टी आपल्याला 15,600 खाली जाताना दिसणार नाही. एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग डाऊन साईड जे आहे निफ्टीची विशेषतः प्रोटेक्ट करते किंवा सिक्युअर करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते क्लिअरली. हे पर्यंत लक्षात घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टीचं पूर्ण टेक्निकल सेटअप जर बघितलं तर बँक निफ्टी मोटर क्लिअरली 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज या तिन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खाली पूर्ण आहे. याचा अर्थ बँक निफ्टीमध्ये वीकनेस खूप जास्त आहे. आणि बँक निफ्टीला जर मित्रांनो 34,000 या स्ट्राईक प्राइसला जर सपोर्ट नाही भेटला तिथं जर मार्केट होल्ड नाही झालं तर बँक निफ्टीमध्ये एक हेवी सेल ऑफ जो आहे डाऊन साईडला त्या ठिकाणी तुम्हाला इझिली येताना दिसून येईल. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल सोमवारी तर हा ट्रेड तुमचा कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे बघणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. विशेषतः आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे मंडेला अपसाईडला डाऊन साईडला कुठं आणि कशा पद्धतीचे मुवमेंट मिळणार आहे हे बघू. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्हाला लास्ट फ्रायडेचं जे मार्केट होतं ह्या फ्रायडेच्या मार्केटनं कशा पद्धतीने परफॉर्म केलं तुम्हाला माहिती आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील 2 कॉल दिले होते, दोन्हीच्या दोन्ही कॉलमध्ये जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला सर्वांना झालं. म्हणजे छोटे छोटे पॉईंट काय झाले होते त्या ठिकाणी मिळाले होते पण सिक्युअर आपण प्रॉफिट घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलो. मित्रांनो तुम्ही जर फ्रायडेचा व्हिडिओ बघितला असेल माझा तर मी फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला ट्रेडिंग करताना तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्वाची रेंज होती बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 34,640 खाली बँक निफ्टी सेल करायला सांगितलं. आणि या ठिकाणी बँक निफ्टी 34,667 खाली सेल झाल्यानंतर सेल झाला होता. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपलं जे टार्गेट होतं 34,500 ते टार्गेट या ठिकाणी अचीव झालं होतं. त्यानंतर हायर साईडला जर विचार केला तर हायर साईडला देखील मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट 34,738 पर्यंत गेल्याला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. पण जास्त तर वेळ मार्केटने जी आपली रेंज दिली होती त्या रेंजमध्ये ट्रेडिंग केलं होतं. निफ्टीमध्ये मात्र मित्रांनो काय झालं होतं आपण निफ्टीवरती बाय जे आहे ते 15,811 वरून बाय करणार होतो. 15,811 वरती मार्केट जायलाच तयार नव्हतं. ऑलमोस्ट खूप टाइम जो आहे तो मार्केटनं काय केलं होतं या ठिकाणी स्पेंड केला होता. आणि पण ज्या वेळेला मार्केट ह्या रेंजच्या वरती निघालं मित्रांनो ह्या रेंजच्या वरती निघाल्यानंतर मात्र मार्केटमध्ये मित्रांनो क्लिअरली एक आपलं टार्गेट जे होतं 15,811 ते 15,848 टार्गेट इझिली मार्केटनं काय केलं होतं त्या ठिकाणी अचीव केलं होतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात. आणि ते 15 मिनिटांमध्ये अचीव केलं होतं. ऑलमोस्ट 15 मिनिटांमध्ये नॉन स्टॉप निफ्टी जो आहे तो त्या ठिकाणी गेला होता. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला सोमवारी निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर त्यासाठी कुठल्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. तर बघा मित्रांनो ह्या लेवल जे आहेत ते मी ड्रॉ करतो. ह्या लेवल काळजीपूर्वक वॉच करत जावा बघत जावा. आणि त्या लेवल मित्रांनो ज्या मेनली काढल्या जातात त्या ऑप्शनच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरनं आणि बँक निफ्टी आणि निफ्टीचं जे टेक्निकल सेटअप तयार झाले सध्या त्याच्यावरून ह्या सर्व लेवल मी काय करत असतोय काढत असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला अजून देखील एक चॅनल आहे. निफ्टी जो आहे तो लोअर साईडला 15,670 ते 15,600 वरती 15,900 ही एक रेंज आहे. ह्या रेंजमध्ये निफ्टी अजून देखील तुम्हाला या ठिकाणी होल्ड होताना दिसून येतोय.
निफ्टीला जर मित्रांनो तुम्हाला सेल करायचं असेल सोमवारी तर निफ्टी सेल कुठून होतोय तर मित्रांनो निफ्टी सोमवारी जर सेल करायचं असेल 15,744 जर खाली निफ्टी निघाला निफ्टीला सेल करायचं कुठून सेल करायचं तुम्हाला 15,744 च्या बिलो निफ्टीला काय करा त्या ठिकाणी तुम्ही सेल करा इथं सेल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल पहिलं टार्गेट मित्रांनो साधारणतः या ठिकाणी 15,714 पहिलं टार्गेट भेटेल 15,714 हे काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल आणि त्याच्या जर खाली मार्केट निघालं तर परत मात्र मित्रांनो तुम्हाला इझिली मार्केटमध्ये 15,684 टार्गेट भेटेल 15,684 जे आहे ते काय होईल तुम्हाला लोअर साईडला टार्गेट भेटेल आणि त्याच्या जर खाली मार्केट निघालं तर जरूर मित्रांनो मार्केट तुम्हाला 15,640 पर्यंत देखील येताना दिसून येईल 15,640 या लेवल पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो लोअर साईडला येताना क्लिअरली दिसून येईल मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीला सोमवारी बाय करायचं असेल तर निफ्टी बाय कुठून होतोय नेमका तर मित्रांनो निफ्टीला जर बाय करायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत 15,811 च्या वरती जात नाही निफ्टी बाय करून कुठून करायचं तुम्हाला निफ्टी बाय अबोव म्हणजे बाय करायचं म्हणजे निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा कुठं 15,811 च्या वरून तुमचा व्ह्यू काय असणार आहे इथं बुलिश असणार आहे या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल निफ्टीमध्ये 15,847 टार्गेट भेटेल 15,847 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर दुसरं टार्गेट जे आहे ते निफ्टीवरती 15,880 टार्गेट भेटण्याची शक्यता आहे 15,880 हे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी टार्गेट अप्पर साईडला भेटण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या लेवल्सवरती काय करायचं तुम्हाला निफ्टीमध्ये काम करायचं मित्रांनो बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ते खूप वीक आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि दुसरं मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला सॉरी बँक निफ्टीचा जर विचार केला तर इथे एक एरिया तयार झाला आता निफ्टीमध्ये आणि हा एरिया जो आहे मित्रांनो हा खूप खतरनाक एरिया आहे या एरियामध्ये बँक निफ्टी तुम्हाला ट्रॅप करण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त या ठिकाणी मार्केटमध्ये सध्याला बनते हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल कुठून होतोय तर बँक निफ्टी तुम्हाला सेल कुठून करायचंय 34,439 जर खाली निघाला बँक निफ्टी तर सेल करा बँक निफ्टी 34,439 खाली जर बँक निफ्टी निघाला तर काय करा या ठिकाणी सेल करा त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो साधारणतः 34,088 पहिलं टार्गेट भेटेल 34,088 हे काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर येताना दिसून येईल आणि समजा मित्रांनो मार्केटनं जर त्यानंतर साधारणतः हा 33,963 ही जर लेवल ब्रेक केली बँक निफ्टीनं तर तिथं पुढे मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इझिली 400 पॉईंटचा तर सेल ऑफ बघायला मिळेल किती पॉईंटचा 400 पॉईंट बँक निफ्टी पॉईंटचा सेल जो आहे तो इझिली त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल इतका सेल जो आहे तो येऊन दिसणार आहे पण मित्रांनो त्यासाठी बँक निफ्टीला 33,963 खाली क्लोजिंग द्यावं लागेल आणि हे जर सोमवारी किंवा मंगळवारी क्लोजिंग दिलं बँक निफ्टीने या ठिकाणी तर एक पॅनिक सेलिंग जे आहे ते ऑलमोस्ट 300-400 पॉईंट डाऊन साईडला होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा तुम्हाला बँक निफ्टीवरती तर मित्रांनो बँक निफ्टीला उद्या जर बँक निफ्टी हायर साईडला 34,672 बँक निफ्टी बाय अबव 34,672 च्या वरती गेल्यानंतर काय करायचं बँक निफ्टीला तुम्हाला बाय करायचंय या सिनारीवरती मित्रांनो बँक निफ्टी मध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 34,836 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर दुसरं टार्गेट जे आहे ते मित्रांनो 35,065 पर्यंत पण टार्गेट इझिली भेटू शकतं 35,065 पर्यंत देखील बँक निफ्टी तुम्हाला वरती जाताना दिसून येईल म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला सोमवारी बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये काम करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू